माजी ग्रामपंचायत सदस्या सरोजिनी कांबळे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी मुकबधीर नवदांपत्यांना दिली भांडी भेट धोनीवाडी तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सरोजिनी कांबळे व पत्रकार प्रशांत कांबळे यांनी मुलगा अनिरुद्ध औचित्य साधून उपयोगी भांडी देऊन सामाजिक जोपासली आहे वाढदिवसाला भरमसाठ व वायफळ खर्च करण्याची प्रथा समाजात वाढत आहे अशा प्रकाराला फाटा देत वाढदिवसाला खर्च होणाऱ्या रकमेतून एक विधायक कार्य व्हावे या उद्देशाने येथील गरीब नव सुकुमार व कोमल कांबळे यांचे नुकतेच लग्न झाले आहे त्यांना उपयोगी पडतील अशी संसार उपयोगी भांडी मुलगा अनिरुद्ध यांच्या वाढदिवसानिमित्त देण्याचा संकल्प सरोजिनी व प्रशांत कांबळे यांनी करून नवदांपत्याकडे मान्यवरांच्या हस्ते भांडी सुपूर्द करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे कांबळे दाम्पत्य प्रत्येक वर्षी अनेक उपक्रम राबवीत असतात ऊसतोड मजुरांना कोरोना काळात धान्य वाटप वृक्षारोपण गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरजू कुटुंबे व निराधर यांना मदतीचा हात देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत बोलताना प्रशांत कांबळे म्हणाले वाढदिवसाचा वायफळ खर्च कमी करून मुकबधीर नवदाम्पत्यांना उपयोगी पडतील अशी संसार उपयोगी भांडी दिली कारण सर्व समाजात अनेक कुटुंबे आज वंचित आहेत त्यांना मदतीची गरज असते हे ओळखून आम्ही नववधूंना भांडी देऊन एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले सुकुमार कांबळे व कोमल कांबळे या मुखमध्ये नऊ दाम्पत्यांचं नुकतेच लग्न झालेलं आहे आणि या निमित्त आमचा मुगा अनिरुद्ध कांबळे याचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला आम्ही इतर खर्चाला फाटा देऊन त्या खर्चामधूनच आणि देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपातली या आहे यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब कांबळे दिलीप कांबळे सरोजिनी कांबळे वैभव कांबळे यलगोंडा कांबळे गणेश कांबळे संजय कांबळे विनोद कांबळे व समाज बांधव उपस्थित होते